चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्याही दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग दंडवत समर्पित करून या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांनाच मार्गदर्शन करणारे सद्गुरु श्री षटस्थल ब्रह्मी ज्ञानसिद्ध ओंकार शिवाचार्य महाराज यांनाही प्रणाम समर्पित करून या तपोअनुष्ठानाचे आयोजन केलेले ओम नम शिवाय अधिष्ठान तसेच श्रावण मास तपोअनुष्ठान आध्यात्मिक समिती अशा विविध धार्मिक संस्थांचे अध्यक्ष आयोजक नियोजक श्री महेश स्वामीजी त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणारे त्यांचे सर्व सहकारीगण आणि आजच्या या धर्मसभेमध्ये गुरु महाराजांचा ज्ञानामृत ग्रहण करण्यासाठी उपस्थित आपण सर्व सद्भक्तगण आणि मातानो आज तपोनुष्ठान सुरू होऊन 23 दिवस आज पूर्ण झाले आणि जशा प्रकारे म्हणतात ना की एखादं मंदिर बांधत असताना मंदिराचं सुशोभीकरण मंदिराचं बांधकाम त्याचं पाया बांधणी सर्व त्याच्या पूर्णत्वाला गेल्यानंतर सर्वात महत्त्वाचं कार्य काय असतं तर त्या मंदिरामध्ये भगवान किंवा देवाची मूर्ती प्रतिष्ठित करणे तशा पद्धतीने खरं तर आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी आहे की गेला महिनाभर या श्रावण मासाच्या निमित्ताने आध्यात्मिक आशीर्वचनाच्या माध्यमातून उपदेशाच्या माध्यमातून गुरु महाराजांच्या प्रवचनाच्या माध्यमातून आध्यात्मिक वातावरण निर्मिती करत आपलं हे जे मनुष्य शरीर आहे किंवा हे जे मनुष्य जीवन आहे त्याला ईश्वरापर्यंत पोहोचवण्यासाठीचा जो सोहळा आहे आपल्याला मानवापासून देव मनुष्यापासून ईश्वर बनवण्यासाठीचा जो संस्कार सोहळा आहे तो दीक्षाविधी आज या ठिकाणी संपन्न झाला. म्हणजे आपल्याला सकाळपासून म्हणजे 2-3 दिवस झालं दीक्षाविधीविषयी आपल्या सर्वांना माहिती भेटतच आहे आणि तो दीक्षाविधी सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला. त्यामुळे आम्ही दीक्षाविधी या विषयावरतीच थोडंसं बोलणार आहोत. तर दीक्षेविषयी सांगताना सांगितलंय की दीयते च शिवज्ञानम क्षीयते पाशबंधनम. म्हणजे दीक्षेचा अर्थ सांगताना सांगतात की जी ज्ञान देते ज्या संस्कारातून आपल्याला ज्ञानोपदेश भेटतो. कुठलं ज्ञान? तर शिवज्ञान. म्हणजे जे आपण महिनाभर श्रवण करत आहोत की शिवाचं स्वरूप कसं आहे, शिवाचं महत्त्व काय आहे, शिवाचं आपल्या आयुष्यामधलं स्थान काय आहे, याच्याविषयीचं ज्ञान ज्या विधीद्वारे ज्या संस्काराद्वारे आपल्याला भेटतं तिचं नाव म्हणजे दीक्षाविधी. त्याचबरोबर सांगितलेलं आहे क्षीयते पाशबंधनम. म्हणजे जे पाशबंधनांचं क्षालन करते. पाश म्हणजे काय? प्रत्येक जशा पद्धतीने एखादा आपण प्राणी पाळतो गाई असेल म्हैस असेल तर त्यांच्या गळ्यामध्ये जे आपण बांधायसाठी दोरी अडकवतो त्याला पाश म्हणतात. मग पाशबंधनांचं क्षालन करणारी. मग आपल्या ह्या जीवावरती कुठले पाश असतात तर त्याविषयी पण आपण गुरु महाराजांकडून ऐकलेलं आहे की ह्या जीवात्म्यावरती 3 प्रकारचे पाश असतात. 3 मल असतात, आनवमल, मायी मल आणि कार्मिक मल. अशा मलांनी हा आत्मा अशुद्ध झालेला असतो. तो कशामुळे? तर आपल्या सर्वांनाच आत्तापर्यंत जे काही आपण श्रवण केलं आहे त्या माध्यमातून माहिती आहे की मनुष्य देह हा 84 लक्ष योनींमधला शेवटचा जन्म सांगितला गेलेला आहे. मग याच्या पूर्वीचा जो हा जीवात्मा जन्म भोगून आलेला आहे या मनुष्य जीवनापर्यंत ते अनंत जन्म जीव जगत असताना भोगत असताना त्या विविध जन्मांमध्ये त्या जीवाकडून जे काही कर्म घडले शुद्ध अशुद्ध या सर्वांमुळे त्याला त्या 3 मलांमध्ये तो ग्रासलेला असतो. आणि अशा 3 मलांपासून मुक्ती भेटायचं साधन म्हणजे ही दीक्षाविधी आहे. मग दीक्षाविधीमध्ये 3 प्रकार सांगितलेले आहेत की क्रिया दीक्षा, वेधा दीक्षा आणि मंत्री दीक्षा. मग या 3ही मधून ह्या 3 मलांचा नाश होत असतो. त्यापैकी आनवमल म्हणजे काय याचं जर आपण चिंतन करायचं ठरवलं तर आनवमल कशाला म्हणतात? तर हा जो जीवात्मा आहे
ज्यावेळेस आपण मनुष्य म्हणून जन्म घेतो आणि आता आपण गुरु महाराजांकडून शिवाविषयी महत्त्व किंवा ईश्वराविषयी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपल्याला अशी जाणीव होते की शिव म्हणजे एवढा महान आहे, तो सर्वव्यापी आहे, तो सर्व सर्वज्ञ आहे, सर्वकर्ता आहे, आणि आपण जीव आहोत, आपण अल्पज्ञ, अल्पकर्ता, अज्ञानी असे आहोत. म्हणजे शिव साक्षात ईश्वर आणि आपण एक छोटासा तुच्छ जीव, अशी जी भावना असते त्याला अनवमल म्हणतात. म्हणजे आपण एकदम अणु आणि शिव मोठा, त्याला म्हणतात अनवमल. मग अशा मलाची निर्मिती ही वेधादीक्षाद्वारे होत असते. वेधादीक्षा म्हणजे काय? तर ज्यावेळेस आज सकाळी आपण ज्यावेळेस दीक्षाविधीला उपस्थित असाल, बरेचसे दीक्षार्थी पण यामध्ये बसलेले आहेत, तर ज्यावेळेस आपण गुरु महाराजांकडे मंत्र घेण्यासाठी येतो त्यावेळेस गुरु महाराज आपला वरदहस्त मस्तकावरती ठेवतात, आपल्या मस्तकावरती ठेवतात, त्यावेळेस त्यांच्या हस्तस्पर्शाद्वारे वेधादीक्षा म्हणून आपला त्या मलाचा नाश होत असतो, अनवमलाचा. त्यानंतरचा मल सांगितलेला आहे मायीमल. मग ह्या मायीमल म्हणजे काय? तर जी काही जीवात्म्यावरती मायाग्रसित झालेली असते, म्हणजे हे सर्व विश्व जे आहे ते माया स्वरूपच आहे. ईश्वराच्या मायेविषयी जाणून घ्यायचं झालं तर माया ही आपल्या डोळ्यांना दिसणारी नाही आहे, त्या मायेचा फक्त आपण अनुभव घेऊ शकतो, त्याची जाणीव फक्त आपल्याला होऊ शकते. याच्याबद्दल थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर एकदा भगवान श्रीकृष्णाला सुदामा विचारतो की दे कृष्णा, म्हणतो मी बरेच दिवस झालं आता तुझ्या भेटीला आलो होतो, मग सगळे तुझ्या मायेविषयी बोलत असतात की कृष्णाची माया भरपूर मोठी आहे, कृष्णा भरपूर माया वगैरे करतो, मायावी पण आहे. मग एवढं सगळं तुझ्या मायेचं बोलतात लोक, तर मी तुझा मित्र आहे, मला तुझ्या मायेचं जरासं दाखव, मला तुझी माया बघायची आहे म्हणतो. मग असं म्हणल्यानंतर कृष्ण हसतो आणि म्हणतो माया अशी तुला दाखवता येणार नाही, परंतु मी तुला त्याचा अनुभव करवून देऊ शकतो. मग सुदामा म्हणतो ठीक आहे. मग ते दोघंजण जंगलामध्ये जातात फिरत फिरत आणि नदीकाठी गेल्यानंतर कृष्ण म्हणतो जा नदीमध्ये डुबकी मारून ये. मग ज्यावेळेस सुदामा नदीमध्ये डुबकी मारायला जातो, तो डुबकी मारतो, त्यावेळेस ज्यावेळेस तो डुबकी मारून वर येतो त्यावेळेस ते कृष्णाची माया सुरू झालेली असते. मग सुदाम्याला ज्यावेळेस तो डुबकी मारतो तर त्याला असं लक्षात येतं की आपण वाहत चाललो आहे, नदीमध्ये आपण वाहत चाललो आहे. मग बराच काळ गेल्यानंतर काही लोक काठावरती जाळं टाकून उभारलेली असतात आणि ते ह्याला पकडतात, सुदामा वाहत येतो. मग त्या जाळ्यामध्ये सुदामा अडकल्यानंतर ते गावकरी त्याला पकडून बाहेर काढतात जाळ्यातून. आणि त्या ठिकाणी तिथं एक प्रमुख व्यक्ती असतो, तो व्यक्ती त्या सुदाम्याला सांगतो की महाराज, म्हणतो आम्ही इथं सर्व गावकरी तुमच्याच प्रतीक्षेमध्ये उभारलेलो, कारण की आमच्या इथल्या राजाचं आज निधन झालं आहे, आमचा राजा मेलेला आहे आणि राजाला कोणीही पुत्र नाही आहे, त्याला फक्त एक मुलगी आहे, त्यामुळं आम्ही सर्वांनी इथं वादविवाद निर्माण व्हायला लागले, तर निर्णय घेतला की आज कोणीही नदीतून वाहत येईल किंवा पोहत येईल त्याला पकडायचं आणि त्याला राज्यपद द्यायचं. मग अशा पद्धतीने ठरतं, त्याला घेऊन जातात, त्या राजकन्येसोबत विवाह लावतात आणि त्याला राजा करून टाकतात. मग तो राजोपभोग घेत असतो, काही काळ व्यतीत होतो, त्याला संतान प्राप्ती होते, तो राजाचा उपभोग चांगल्या प्रकारे घेत असतो. परंतु दुर्दैवाने काय होतं, ती राजकन्या मरते, त्याची बायको. मग मेल्यानंतर त्या गावातला नियम काय असतो, प्रधान येतो आणि त्याला सांगतो की महाराज आता आपली पत्नी मेलेली आहे, मग आता बायको मेल्यानंतर बायकोसोबत नवऱ्याला सुद्धा सती जावं लागतं, जसं पूर्वीची प्रथा होती किंवा प्रथा असते की नवरा मेल्यानंतर पत्नी सती जाते, तसा आमच्या गावचा नियम आहे, पत्नी मेली तर नवऱ्याला सोबत अंत्यविधी करावा लागतो. असं म्हणल्यानंतर सर्व अंत्यविधीची तयारी होते, मग सुदामा पळून जाईल म्हणून त्याचे हातपाय बांधून त्या बायकोसोबत त्याला अंत्यविधीच्या ठिकाणी आणलं जातं आणि त्याला पण चितेवर बसवून अग्नी पेटवून दिला जातो. व ज्यावेळेस त्याला चटके बसू लागतात त्यावेळेस तो मोठमोठ्याने ओरडायला लागतो, मला वाचवा, कोणीतरी वाचवा. आणि असं ओरडत असतानाच मग कृष्ण जाऊन त्याला नदीतून वर काढतो आणि वर आल्याबरोबर तो भानावरती येतो आणि घाबरून कृष्णाकडे बघतो आणि कृष्ण आपला हसत असतो. मग त्यावेळेस तो म्हणतो की देवा, मी तुला माया दाखव म्हणलं आणि हे तू सर्व काय मला घाबरवायचा प्रकार करून दिलास. तर कृष्ण म्हणतो हीच माया आहे, म्हणजे माया ही दिसत नसते, माया म्हणजे भास असतो, भ्रम असतो,
जसं आता आपण जीव म्हणून ह्या प्रपंचामध्ये पृथ्वीवरती जन्म घेतो, त्यावेळेस जे आपण आयुष्य जगतो, आपण जे काही जीवन जगतो, त्या जीवनामध्ये येणारे सुखाचे प्रसंग, दुःखाचे प्रसंग, आनंद, दुःख ह्या सर्व मायास्वरूपच आहेत. मग ह्या मायेचा नाश करायचा असेल तर काय आवश्यक आहे? ती माया म्हणजे काय हे जाणून घेणं आवश्यक आहे. मग तात्विक भाषेमध्ये माया म्हणजे काय हे जर सांगायचं झालं तर जीवाच्या ठिकाणी असणारं अहंकार आणि ममत्व म्हणजेच माया सांगितलं गेलेलं आहे. की ज्यावेळेस आपण जीवन जगत असताना जर का एखादी गोष्टी आपली किंवा माझी माझी म्हणत असतो आपण, आणि त्या आपल्या गोष्टीला जर का काही वाईट झालं किंवा माझ्या म्हणणाऱ्या गोष्टीला जर का काही नुकसान झालं तर आपल्याला दुःख होतं, तर आपल्याला त्रासाची जाणीव होते. याचाच अर्थ ममत्व आपल्या ठिकाणी असणं किंवा आपल्या ठिकाणी त्याविषयीचा अहंकार असणं म्हणजे माया आहे. मग त्या मायेचा नाश मांत्री दीक्षेने होतो. मग मांत्री दीक्षा म्हणजे काय? तर ज्यावेळेस गुरु महाराजांकडे आपण येतो आणि गुरु महाराज आपल्या उजव्या कानामध्ये गुरुमंत्राचा उपदेश करतात, त्यावेळेस या माया मलाचा नाश होतो. आणि तिसरं सांगितलेलं आहे कार्मिक मल. कार्मिक मल म्हणजे काय? तर जे काही आपण कर्म करतो, जीवन जगत असताना माणूस काय करत असतो? कर्मच करत असतो. आणि कर्म कसले असतात? काही चांगले कर्म असतात, काही वाईट कर्म असतात, आणि त्या कर्मांच्या आधारेच पाप आणि पुण्याचा हिशोब केला जात असतो. जर सत्कर्म करत असू जीवनामध्ये तर आपण त्याला पाप पुण्य केलं असं म्हणतो, आणि जर दुष्कर्म केले, चुका केल्या, वाईट गोष्टी केल्या तर त्याला आपण पापकर्म म्हणतो. आणि ह्या पाप पुण्याच्या आधारावरतीच आपल्याला आपलं पुढचं येणारं जीवन कसं असेल हे ठरत असतं, म्हणजे पुढचा येणारा जन्म. त्यासाठी हे जे काही कर्मबंधनं आहेत ह्या कर्मबंधनांपासूनही आपल्याला मुक्ती मिळावी. कारण की जर आपण कर्मच करत राहिलो तर जन्मच भोगत राहू. परंतु कर्मबंधन जर नष्ट झालं तर आपण त्या साक्षात ईश्वर स्वरूप असणाऱ्या शिवापर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी ही जी दीक्षा आहे त्याचं भरपूर महत्त्व सांगितलेलं आहे. की गुरु महाराजांकडून आपल्याला ज्यावेळेस गुरुमंत्र भेटतो, इष्टलिंग भेटतो, ते इष्टलिंग म्हणजे साक्षात ईश्वर स्वरूप असतं, आणि त्याची भक्ती आराधना करून आपण त्या ईश्वराला प्राप्त करून घ्यायचं असतं. थोडक्यात एखाद्या एका गावामध्ये एक साधू असतात, आणि ते साधू त्यांचा नियम असतो की गावामध्ये भिक्षा मागून आपलं जीवन व्यतीत करायचं, म्हणजे रोजचं जे प्रसाद ग्रहण करायचं असतं ते भिक्षाटन करून प्रसाद करत असतात. मग त्यांचा नियम असतो त्यावेळेस गावामध्ये भिक्षा मागायला जाताना एके दिवशी त्या गावातली एक महिला असते त्यांना भिक्षा देणारी, ती त्यांना विचारते की साधू महाराज तुम्ही तर भरपूर आत्मज्ञानी आहात, तुमच्याकडे अध्यात्माचं भरपूर ज्ञान आहे, तर माझी इच्छा आहे की मलासुद्धा तुम्ही आत्मज्ञान द्यावं, तुम्ही मलासुद्धा आत्मज्ञानाचा उपदेश करावा, असं ती त्यांना विचारणा करते. मग ते साधू म्हणतात की ठीक आहे, मी तुला उद्या सांगतो. मग परत दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर परत विचारते. मग साधू महाराज तिला प्रत्येक वेळी सांगत असतात उद्या सांगतो, परवा सांगतो, दोन दिवसानं सांगतो. परंतु एके दिवशी ती महिला भरपूर अट्टहास करते, हट्टच करते की नाही महाराज काही करा, परंतु मला आत्मज्ञानाचा उपदेश तुम्ही कधी करताय हे आज फिक्स सांगा म्हणते, कन्फर्म सांगा. मग महाराज म्हणतात ठीक आहे, मी उद्या तुझ्याकडे प्रसादाला येतो, मग तू प्रसादाची व्यवस्था कर, मी भोजन झालं की तुला आत्मज्ञानाचा उपदेश करतो. अशा पद्धतीने सांगितल्यानंतर ही बाई लगेचच तयारीला लागते, भरपूर बाजारात जाऊन चांगलं चांगलं सामान खरेदी करून आणते आणि महाराजांच्या प्रसादाची व्यवस्था करते. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे गुरु महाराज येतात, ती घरामध्ये स्वागत करते, महाराज प्रसादाला बसतात. मग बसल्यानंतर महाराज म्हणतात की आमचं प्रसाद पात्र असतं, आम्ही त्यातच प्रसाद ग्रहण करतो. मग तिने सर्व साहित्य वाढायला तयार ठेवलेलं असतं. महाराज आपल्या झोळीतून प्रसाद पात्र काढून आपल्यासमोर ठेवतात, परंतु ते प्रसाद पात्र असतं ते मातीने भरलेलं असतं, खराब असतं थोडक्यात. मग ते खराब पात्र ठेवतात. मग ते म्हणते की महाराज ते स्वच्छ करा. नाही म्हणते असंच वाढ, महाराज म्हणतात असेच वाढ. तर ती म्हणते अहो कसं काय म्हणताय, एवढं खराब पात्र आहे म्हणते ते, आणि मी एवढं चांगलं चुंगलं काजू बदाम आणून दूध विकत आणून एवढं महागा मुलकाची खीर वगैरे केलेलं आहे, आणि हे असल्या घाण पात्रात वाढलं तर ते सगळं माझं वाया जाईल, माझे पैसे खर्च झालेले वाया जातील. मग त्यावेळेस मग महाराज ते भांडं धुवून आण म्हणतात. मग सगळं प्रसाद वगैरे घेतात आणि निघून जायला लागतात. मग त्यावेळेस ते म्हणते महाराज मी काय तुम्हाला फक्त जेवायला बोलवलेलं का? आपलं काय ठरलेलं की प्रसाद झाल्यानंतर आपल्याला ज्ञान पाहिजे, तुम्ही उपदेश तर केलाच नाही.
मग त्यावेळेस महाराज म्हणतात की मी तर तुला जेवायच्या ताटावर बसल्या बसल्याच उपदेश केला, परंतु तो तुला कळला नाही. मग त्यावेळेस ते म्हणते म्हणजे काय, तर ते सांगतात की तू काही पैसे खर्चून आणलेलं सामान त्या खराब पात्रामध्ये टाकायसाठी विचार करत होतेस की तुझे पैसे वाया जातील म्हणून. मग मी माझं पूर्ण तपश्चर्या खर्चून, माझं जीवन खर्चून, माझं आयुष्य खर्चून जी साधना कमवलेली आहे ते तुझ्याकडे दिली तर तुझं तेवढं पात्र स्वच्छ पाहिजे ना मी दिलेलं ज्ञान घेण्यासाठी. अशा पद्धतीने जे काही आपल्याला ज्ञान गुरु महाराज देत असतात ते आपल्यामध्ये ग्रहण करून ठेवण्यासाठी आपली सुद्धा पात्रता आवश्यक आहे सांगण्याचं तात्पर्य. आणि ती पात्रता थोडक्यात करून घेण्यासाठी आजचे आपली थोडक्यात हे प्राथमिकता आपण पूर्ण केली, थोडक्यात पात्रतेच्या दिशेने आपण पहिलं पाऊल टाकलं म्हणायला हरकत नाही. दीक्षाविधी घेऊन किंवा दीक्षा संस्कार घेऊन गुरु महाराजांनी जे ज्ञान सांगतात ते ज्ञान आपल्याला लक्षात येण्यासाठी आपण गुरूंना शरण जाणं आवश्यक आहे आणि गुरूंचं गुरुत्व स्वीकारणं आवश्यक आहे. आणि ते गुरुत्व स्वीकारण्याचा सोहळा म्हणजेच दीक्षाविधी आहे. मग त्या दीक्षाविधीद्वारे आता आपण दीक्षा संस्कार घेतला, मग आता नित्य गुरु महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्या इष्टलिंगाचं नित्य पूजन करून त्याचं पादोदक स्वीकारून गुरुमंत्राचा सांगितलेला जप नामस्मरण नित्य निरंतर करून आपण स्वतःची पात्रता बनवून घेऊ शकतो. आणि एकदा आपण पात्र झालो की निश्चितच गुरु महाराजांचा उपदेश जशा पद्धतीने ते सांगतात तशा पद्धतीने तो आपल्याला ग्रहण करता येईल. आणि मग जे काही मूळ उद्देश या मनुष्य जीवनाचा आहे तो म्हणजे मोक्षप्राप्ती, तर ती मोक्षप्राप्ती म्हणजे काय किंवा मोक्षाचं महत्त्व म्हणजे काय हे सर्व आपल्याला लक्षात येईल. आणि तशा पद्धतीने आपली वाटचाल चालू झाली तर खऱ्या अर्थानं आपण मनुष्य म्हणून जगत असो किंवा जगत आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनीच जे कोणी दीक्षा घेतली असेल आज किंवा पूर्वी आणि कोणी राहिले असेल त्यांनी निश्चित घ्या, परंतु ज्यांची झाली आहे त्यांनी आपल्याला गुरु महाराजांनी सांगितलेल्या नियमांचं पालन करा, नित्य निरंतर इष्टलिंगाची पूजा करा. फक्त तीनच नियम किंवा दोन तीनच नियम महत्त्वाचे आहेत, त्यातला सर्वात पहिला प्राथमिक महत्त्वाचा नियम म्हणजे इष्टलिंग आज जे भेटलं आहे ते आपण स्वतःहून आपल्या हाताने गळ्यातून कधी काढायचंच नाही, आपण मेल्यावर दुसऱ्यानंच ते गळ्यातून आपलं बाहेर काढलं पाहिजे. आपल्या निरंतर हृदयावरती ते इष्टलिंग धारण करून आपण ठेवलं पाहिजे, एवढं आपलं त्याच्याशी तादात्म्य असणं आवश्यक आहे. आपला जीव आपण काढून ठेवू शकतो का? नाही काढून ठेवू शकत. कुठला अवयव काढून ठेवू शकतो का? नाही काढून ठेवू शकत. तसा आता आपल्या शरीराचाच एक भाग हा इष्टलिंग झाला पाहिजे, हा पहिला महत्त्वाचा नियम आहे. तरच त्या इष्टलिंगाचं महत्त्व किंवा त्याची अनुभूती आपल्याला येणार आहे. आम्ही नेहमीच सांगत असतो, परवा पण आम्ही एके ठिकाणी सांगितलं की जसं आपण मोबाईल घेतो तो मोबाईल आपण घेतल्यानंतर दुकानदाराने त्याला चार्जिंग थोडी दिलेली असते कंपनीने, परंतु ते जेवढा चार्जिंग आहे तेवढाच मोबाईल वापरतो आणि चार्जिंग संपली म्हणून मोबाईल फेकून देऊन परत दुसरा घेऊन येतो का? मग काय करतो आपण त्याला? चार्जिंग करतो. म्हणजे मोबाईलला व्यावहारिक जीवनातलं छोटंसं उदाहरण आहे की नित्य निरंतर लागणारी वस्तू मोबाईल, आणि ते जर आपल्याला निरंतर वापरायचं असेल किंवा त्या मोबाईलचा उपयोग करून घ्यायचा असेल, त्याच्याकडून फायदा करून घ्यायचा असेल, तर त्याला जसं चार्जिंग आवश्यक आहे तसं इष्टलिंग गुरु महाराजांनी दिलेलं आहे. त्या इष्टलिंगाचे अनुभव आपल्याला घ्यायचे असेल, त्या इष्टलिंगाकडून कृपा आपल्याला घ्यायची असेल, तर ते इष्टलिंग निरंतर हृदयावरती धारण करणं आवश्यक आहे आणि त्याची नित्य पूजा करणं आवश्यक आहे. जसं मोबाईलला चार्जिंग आवश्यक आहे तसं लिंगाला पूजन आवश्यक आहे. लिंगाची तुम्ही पूजा केली तर त्यामधली साधना वाढणार आहे, त्यातली शक्ती वाढणार आहे. आणि आपण जर पूजाच केली नाही, नुसतं दीक्षाविधीच्या दिवशी घेतलं आणि परत श्रावण महिना, फक्त काही जणांचा नियम असतो बघा, श्रावण महिना आला की सोमवार ते सोमवार पूजा करायची. त्यातले पण काही जण असे असतात की फक्त वर्षातून एकदा महाशिवरात्रीलाच पूजा करायची, बाकी दिवस देवाऱ्यावरती करतात घरची पूजा. परंतु अशाने त्याचा लाभ आपल्याला होणार नाही. दीक्षाविधीची जी फलश्रुती सांगितली आहे त्या फलश्रुतीचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर त्यामध्ये जे नियम सांगितलेले आहेत ते नियम पण आपण पालन करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण सर्वांनीच त्या नियमांचं पालन करा, नित्य निरंतर हृदयावरती ते इष्टलिंग धारण करा आणि गुरु महाराजांनी सांगितलेल्या गुरुमंत्राचा कोणालाही न सांगता आपल्या आपल्या मनामध्ये त्याचं सतत नामस्मरण करत राहा, जप करा आणि आपल्या जीवनाचा मूळ उद्देश शोधण्याचा प्रयत्न करा. एवढंच सांगून झालेली वाक्पुष्पसेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करीतो. ओम शांती शांती शांती. महाराजांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत.
कारण अतिशय मोलाचं असं जीवनामध्ये जे लागणारं मार्गदर्शन. खरंच महाराज 2019 प्रथम अनुष्ठान या पिंपरी चिंचवडमध्ये झालं आणि आता 2022 त्यानंतर महाराज जे उपदेश देतात आपल्याला किंवा सांगतात असं वाटतं की ऐकतच राहावं. खरंच हा महाराजांचा अभ्यास आणि महास्वामीजींचा आशीर्वाद त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात की आणि मला वाटतं की पुढं कधी अनुष्ठान असेल तर तिथं आणखी जास्त आपल्याला असो. असंच एक छोटासं म्हणजेच की 2006 आम्ही सुरुवात केली म्हणजे धार्मिक कार्याच्या याच्यामध्ये. त्यावेळेस वेळापूरकर महाराजांना प्रथम आणलं आणि महास्वामीजींचा षष्टब्दी हा म्हणजे 15 वर्षापूर्वी प्रथम कार्यक्रम मी या शहरामध्ये घेतला म्हणजे रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये महास्वामीजींची षष्टब्दी साजरी केली होती. मी या शहरामध्ये 1990 कार्यरत आहे पण तो पहिला महास्वामीजींचा म्हणजे कार्यक्रम मला स्वतःवरती जबाबदारी घेऊन घेण्याची ती पहिली माझी वेळ होती. त्यापासून आत्तापर्यंत म्हणजे हे 15 वर्ष होऊन 16व्या वर्षामध्ये महास्वामीजींचा आशीर्वाद सतत या पिंपरी चिंचवडला मिळत आहे. पूर्वी होता पण आपल्याकडे आजच्या जेव्हा पाहिलं मी की कदाचित मला असं वाटतं की आपण ह्या एक कडक शिस्तीमध्ये कार्यक्रम करण्यासाठी म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये म्हणजे अनेक भक्त महाराष्ट्रातून भारतातून येतात ते इतकं म्हणजे सांगून सर्व हे करतात की तिथली शिस्त वगैरे. तर आपण जास्तीत जास्त खरंच शिस्तीत जर पुढं करत असाल तर आम्हालाही उत्साह येईल. कारण का आयोजक होणं एक दिवसाचे आयोजक व्हा म्हणजे आपल्याला कळतं की किती काही गोष्टीची तयारी. म्हणजे आपण सकाळी आलात तर पाहिलात तर इथं सर्व नियोजन आम्ही तुम्हाला रात्रीच करून ठेवलं की किती लोकं येणार हा अंदाज बांधून तेवढ्या प्रसादाची साधारण सकाळपासून 3000 लोकांचा महाप्रसाद आपण सर्व म्हणजे ज्या शिस्तीत आजच्या हे केलेला आहे आणि दीक्षाला 675 लोकांनी दीक्षा घेतली. मग दीक्षा घेणाऱ्याबरोबर आल्याले कमीत कमी 3-4 जण लोक धरले म्हणून आम्ही हे पडदा ओपन केला. तो सर्व ओपन करून आपल्या तयारीसाठी केला. पण आपण ज्यावेळेस दीक्षा सुरू होती किंवा दीक्षा झाल्यानंतर तो खरंच असा जो एक प्रकार आहे ना ते तसं करू नये आपण दीक्षा घेताना. कारण का आमचा उत्साह कमी होतो. कारण का मला असं वाटायचं की माझ्या हातून आणखी भरपूर कार्य घडावं म्हणून मी कडक शिस्तीमध्ये काम करत होतो. इतक्या कडक शिस्तीमध्ये की मी कशाची उन्हाची वाऱ्याची कशाचीही घराची पर्वा न करता जर मी अहोरात्र हे काम केवळ आपल्या धार्मिक सर्व आपलं म्हणजे दीक्षाविधी असेल किंवा आपले गुरुवर्य असतील आपल्या धर्माचा प्रसार प्रचार सर्व धर्माला घेऊन मानव धर्माचा प्रसार जर आपण करतो तर यासाठी आपल्या सहकार्याची मात्र खरंच गरज आहे. कारण का बघा म्हणतात ना ते 1000 म्हणजे लोक बसतात पण त्याला एक जण कुणीतरी एक बसवणारा पाहिजे असतो. तसं तुम्ही त्या जागी मला बसवलं आहे. तर ते कार्य माझ्याकडून घडत असताना न कळत कुणालाही अपशब्द वगैरे बोलले जातात किंवा होतं गडबडीमध्ये आजच्या दिवसामध्येही तर तसं मनामध्ये कुठलंही ठेवू नका. पण आपण जर शिस्तीत केलं आणि आम्हाला सहकार्य केलं तर माझ्या ठिकाणी दुसरा कोणी कार्य करणार असेल तर त्याचंही मनोबल वाढेल. तर आपल्या कोणी सहकार्याची अपेक्षा करतो. आणि आता पुढील म्हणजे आता हा आजचा रविवार दीक्षा झाला येणाऱ्या रविवारी आपण राज्यस्तरीय मोफत वधूवर मेळाव्याचं आयोजन केले त्याचं मात्र आपण निश्चित बायोडाटा आणि फोटो घेऊन यायचा आहे. सकाळची इष्टलिंग महापूजा झाल्यानंतर आपल्याला आपली राज्यस्तरीय मेळाव्याचा आपण प्रारंभ करणार आहोत. 5 वाजता संपून परत संध्याकाळची धर्मसभा आपण करणार आहोत. आणि 29 तारखेसाठी जो आपण नूतन काशी महास्वामीजींची जी आपण आड्डेपालखी महोत्सव करणार आहोत तो आपण धनेश्वर मंदिरापासून म्हणजे मोरया गोसावी मंदिर आहे त्या बाजूलाच धनेश्वर मंदिर आहे तिथून आपण आड्डेपालखीनं 3 वाजता प्रारंभ करणार आहोत. तर ज्या ज्या माता भगिनीने जसं प्रारंभी आपण पिवळी साडी परिधान करून सर्व पुरुष भक्तांनी जो पिवळा शर्ट वगैरे धारण करून आपण ज्या उत्सवात आनंदामध्ये कारण प्रथमात नूतन काशी जगद्गुरू आपल्या या नगरीमध्ये येत आहेत आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि साक्षात काशी महास्वामीजी इथं आहेत आपल्याला तर हे खरोखरच एक भाग्याचं हे आहे. कदाचित आमच्या हातून पुढं होईल नाही होईल माहीत नाही पण मला असं वाटतं की आता आपण सांगता समारंभाकडे चाललेलो आहोत. तर आपल्याला विनंती आहे की तू मिरवणूक जी आहे आपली आणि आड्डेपालखी उत्सव जो आहे तो
इतक्या भव्य दिव्य प्रमाणात आपण करायचं आहे की जास्तीत जास्त महिलांनी आपल्या कलश घेण्यासाठी, कारण का कलश हे भाग्याचं लक्षण आहे मी सारखं सांगत असतो आणि त्याच्यातून अनेक आपल्याला फायदे झालेले आहेत, तर आपण त्याही दिवशी 29 तारखेला दुपारी, म्हणजे सोमवारचा दिवस आहे, उद्या सोमवार आणि पुढचा सोमवार आपल्याला, म्हणजे पुढच्या सोमवारी आपल्याला महास्वामीजींची अड्डपालखी महोत्सव आपण करणार आहोत, तर त्यामध्ये आपण सकाळपासून इथं इष्टलिंग पूजेला यायचं आहे 29 तारखेला. सूचना परत एकदा ऐका की सकाळी इष्टलिंग पूजेला आपण यायचं आहे. सकाळची दाम्पत्य पूजा, इष्टलिंग पूजा आपली सकाळची होईल आणि दुपारी आपण 3 वाजता आपण वाजत गाजत आपण अड्डपालखीनं या समारंभाच्या ठिकाणी आपल्या या सभामंडपामध्ये, आपल्या या धर्मसभेमध्ये आपण महास्वामीजींना आपण घेऊन येऊन आपण त्यांचं भव्यदिव्य प्रमाणात स्वागत करून संध्याकाळी आपण धर्मसभा प्रारंभ करून आपण संपूर्ण महिनाभराचा सांगता समारंभ करणार आहोत. तर खरोखरच मला रोज सांगता येईल नाही येईल मला माहीत नाही, पण हा आपण सर्वांनी प्रत्येकाने हा निरोप प्रत्येकांना आपल्या माता भगिनी सर्वांना भक्तांना द्यावा. आणि 28 तारीख 29 तारीख हे दोन्ही दिवस आपण प्रत्येकांना एक मेसेज बनवून आपण द्यावा आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा. धन्यवाद. आता महास्वामीजींचं आशीर्वचन प्रारंभ होत आहे. कृपया सर्वांनी शांत बसायचे. श्रीमद जगद्गुरू पंचाचार्य महाराज की जय. जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी जी की. विश्वेशलिङ्गसम्भूतं विश्वविद्याविबोधकं विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरुं. काशी ज्ञानसिंहासनाचे सनातन गुरु परंपरेला अनंत वंदन करून आजच्या या पवित्र दिवशी दीक्षा संबंधी आपले मोलाचे विचार व्यक्त केलेले औंधकर महाराज, समारंभात उपस्थित असलेले कडवगावकर महाराज, आतापर्यंत सूत्रसंचालन करीत कार्यक्रमाबद्दल मोलाचे विचार सांगितलेले महेश स्वामी, आचे सर्व अन्नदाते सद्भक्तगण, उपस्थित मातानो, आज प्रातःकाळी अयाचार आणि दीक्षा समारंभ अत्यंत वैभवाने संपन्न झालेला. हे पाहून महास्वामींना अत्यंत आनंद झाल्यामुळे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मंगल आशीर्वाद प्रदान करीत आहोत. इष्टलिंगाची धारणा आणि इष्टलिंगाची पूजा हा एक श्रेष्ठ व्रत मानलेला आहे. तसं तुम्ही अनेक व्रतांचे आचरण करता, काही नैमित्तिक आचरण असतात,
काही नित्य व्रत असतात, काही निमित्ताने देवाचे आवाहन करून त्याची पूजा करून मिती तिथी संपल्यानंतर त्या देवाला आपण विसर्जन करतो, हे सगळं नैमित्तिक व्रत आहे। नवरात्रमध्ये देवीची उपासना करता, मोठे मोठे मूर्ती स्थापना करता, गणपतीची वेळ तरी काय सांगायचे पुणेकर लोकांना। सगळं जगातील लोक गणपती बघण्यासाठी पुणे मुंबईला येतात। ते 11 दिवसपर्यंत खूप वैभवाने ठेवून पूजा करता आणि 11व्या दिवशी गणेशाचे विसर्जन करून येता। पुढचे गणेश चतुर्थीला पुन्हा आपण गणपतीची स्थापना करणार। म्हणजे एक व्रत असं आहे, काही दिवसापुरते तुम्ही करता, संपल्या की तिथून तुम्ही मोकळा होता। अनेक लोक 16 सोमवाराचे व्रत करतात। श्रावणातला सोमवारपासून कार्तिक सोमवारपर्यंत प्रत्येक सोमवारी मातीचे लिंग तयार करून पूजा करतात। 17व्या सोमवारी सगळे लिंगाला पूजा करून नदीमध्ये विहिरीमध्ये विसर्जन करता। परंतु आज तुम्हाला दिलेले जो लिंग आहे हे कधी विसर्जित न करणारा लिंग आहे। एकदा तुमच्या देहावर देव येऊन बसला मग तुम्हाला घेऊनच जातो, तुम्हाला सोडून जात नाही। घेऊनच जातो म्हणजे तुमच्या सोबत येतो। यासाठी महर्षी व्यासाने महाभारतामध्ये म्हणतो, विचित्राः लिंगधारकाः। या जगामध्ये शिवाची भक्ती करणारे भरपूर लोक आहे, त्यामध्ये निरंतर देहावर लिंग धारण करणारे जो वीरशैव रूपी जो शिवभक्त आहे तो अत्यंत विचित्र आहे असं म्हणतो। ते आईच्या गर्भातून जन्म घेताना लिंग घेऊनच येतात आणि शेवटी भूगर्भामध्ये समाधीमध्ये जाताना सुद्धा लिंगाला सोबतच घेऊन जातात। लिंगेन सह जीवत्वं, लिंगेन सह पंचत्वं, विचित्राः लिंगधारकाः। म्हणजे लिंगाला घेऊन जन्माला येतात, लिंगाला घेऊनच समाधीमध्ये जातात। असं लिंगावर भक्ती करणारे जगामध्ये कोणी नाही म्हणून त्यांचे भक्ती पाहून त्यांना आश्चर्य वाटलं। जगामध्ये सगळे भक्त आहेत, देवावर नितांत श्रद्धा करणारे भरपूर संप्रदाय देवपूजा करणारे आहे, परंतु सगळे लोक कुठं ना कुठंतरी एक मंदिरामध्ये देवाऱ्यावर देवाला ठेवून पूजा करतात, सोबत घेऊन कोणी जात नाही। म्हणजे देवाबरोबर सदा सदा राहणारा भक्त म्हणजे तो वीरशैवच आहे, दुसरा जगामध्ये कोणी नाही। म्हणून तुम्ही स्वीकारलेला हा जो व्रत त्याचं नाव आहे वीरव्रत। इष्टलिंग वियोगे वा व्रतानां वा परिच्युतौ तृणवत् प्राणसंत्यागः इति वीरव्रतं मतम्। वीरव्रत म्हणजे काय? सिद्धांत शिखामणीमध्ये वीरव्रताची व्याख्या सांगितलेली आहे। इष्टलिंग वियोगे वा,
एकदा देहावर लिंगाचे धारणा करून रोज त्याची पूजा करत असताना देहापासून लिंगाचे वियोग झाला, लिंग वेगळे झाले तर लिंग आपल्या संबंधातून दूर गेले तर तृणवत प्राण संत्यागः, म्हणजे लिंग गेल्यानंतर, लिंग म्हणजे प्राण आहे, प्राण गेल्यानंतर जसं जीवित राहू शकत तसं लिंग गेले तर प्राण सोडलं पाहिजे, असा जो वीरव्रत आहे अशा व्रताचे पालन करणारा जो वीर शैव त्याला वीरव्रत असं सांगितलेलं आहे। तुम्ही म्हणतात महाराज अगोदर माहीत झालं असतं मी लिंगच घेतले नसते, कदाचित आमच्या हातानं अपराध घडतात, तीर्थ घेत असताना अभिषेक घेत असताना धक्कामुदीमध्ये अनेक लोकांचे लिंग खाली पडतात, मग प्राण त्याग करा म्हणले तर कोण देवाला घेणार? ह्याच्यामध्ये प्राणत्याग करा म्हणजे तुमचे मरणाची आवश्यकता नाही आहे, परंतु तुमचा प्रेम तेवढं लिंगावर पाहिजे। ज्या वस्तूमध्ये माणसाचं प्रेम असतो तिथंच त्यांचे प्राण पण असतो, प्राण देहातच असतो असं नाही, ज्या वस्तूवर ज्या व्यक्तीवर ज्या प्राणी पशूंवर तुमचं प्रेम जर जास्त असेल त्या वस्तूला व्यक्तीला त्या काय झाले तर ह्यांच्यासुद्धा प्राण जातात। काही लोकांना क्रिकेटवर जास्त प्रेम असतं, कधी कधी आपल्या देशाच्या विदेशाच्या कडून थोडं थोडं खेळ खेळत असतात, परंतु काही वेळी भारत हारला म्हणून हार्ट अटॅकने मेले लोक आहे, भारत हारला म्हणून हार्ट अटॅक झाले लोक आहे। एवढं नाही, एका नौकामध्ये जात असताना एका मुलीच्या हातामध्ये किमती मोबाईल होता, कोणीतरी थट्टाने ते मोबाईल घेतले आणि समुद्रामध्ये फेकून दिले, ते फेकल्याबरोबर त्याला हार्ट अटॅक जाऊन मेली। म्हणजे हे घडलेली घटना आहे, कथा नाही, म्हणजे मोबाईल हातातून गेले तर प्राण जातो म्हणजे काय त्याचा अर्थ, म्हणजे त्याच्यावर अत्यंत प्रेम आहे असा अर्थ आहे। तसं लिंग जर मोबाईल गेले तर प्राण जातो, लिंग गेले तर जात नाही ह्याचा अर्थ आहे, म्हणजे लिंगावर तेवढं प्रेम तुमचा नाही आहे। म्हणून प्राणत्याग करा ह्याचा अर्थ आहे तुम्ही प्राणापेक्षा जास्त प्रेम तुम्ही तुमच्या इष्टावर देवावर करा, तेव्हा तुमचे वीरव्रत होतो, तेव्हा खरे अर्थाने तुम्ही वीर शैव शब्दाचे लायक होता असं सांगितलेलं आहे। वीरव्रत समायोगात वीरशैवं प्रकीर्तितं, जे लोग वीरव्रताचे निष्ठेने पालन करतात तेच खऱ्या अर्थाने वीरशैव आहे। गळ्यामध्ये लिंग नाही, रुद्राक्ष नाही, कपाळावर भस्म नाही, आम्ही वीरशैव आहो, आम्ही लिंगायत आहो म्हणले तर केवळ नामापुरते लिंगायत आहे, खरे अर्थाने ते वीरशैव होऊ शकत नाही। म्हणून आपल्या आचार्यांनी सांगितले, कदाचित कुत्रचिद्वापी न वियोजय देहतः,
एकदा दीक्षा मध्ये बंधित झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला कुठेही त्या देहातून वेगळं करू नका। जर समजा महाराज आम्हाला कांता बसवायचं असतं, वरचे कांता तुटलेलं असतं, त्यावेळी आपण काय करायचे? तुम्ही काय करता? ते कांते स्वामीकडे घेऊन जाता, 8 दिवसानंतर जाऊन घेऊन येता। तसं पद्धती नाही आहे। जर तुमच्या लिंगाचे कांता जर खराब झाले तर त्यांच्या समोर बसून लिंग त्यांच्या हाती द्यावा लागतं, परंतु सूत्र त्यांच्या सूत्र घेऊन त्यांच्या समोर बसूनच लिंग कांता करून घ्यायचं, लिंग देऊन जायचं नाही। लग्न झालेले जे सुवासिनी महिला असतात गळ्यामध्ये मंगळसूत्र तुम्ही बांधता। एकदा पतीच्या हाती मंगळसूत्र बांधून घेतल्यानंतर जोपर्यंत पती जीवित आहे तोपर्यंत तुम्ही त्याला गळ्यातून बाहेर काढत नाही। धागा खराब झाले तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मांडीवर ठेवून ते नवीन धागा करून घेता। म्हणजे मंगळसूत्र म्हणजे पतीचं चिन्ह आहे। जोपर्यंत पती आहे तोपर्यंत तो गळ्यात राहिलाच पाहिजे, सौभाग्य चिन्ह आहे। कदाचित वयोमानानुसार पती जर गतप्राण झाला तर ते काढण्याचे धर्मविधान आहे, ते काढतात, ते वेगळी गोष्ट आहे। परंतु लिंगरूपी जो पती आहे, लिंगरूपी पती कधी मरतच नाही, काढून कसं ठेवणार? म्हणून अक्कमादेव म्हटलेलं आहे, सावेल्लद केडिल्लद रूहिल्लद चलवंगान वलिदेनव्वा। म्हणजे मी असं पतीला वर्ण केलेली आहे, त्याला जन्म नाही, मरण नाही, जरा नाही, सावेल्लद केड इल्लद, त्याला कुठलाही कष्ट नाही, कुठल्याही प्रकारची आपत्ती विपत्ती त्याला येतच नाही। आणि कसलं आहे, रूह इल्लद, त्याला कुठलाही रूपसुद्धा नाही, निरूप आहे, निराकार आहे। तसा पतीचा मी वर्ण केलेली आहे असं ते अक्कमादेव म्हणती आहे। तसं प्रत्येक वीरशैवाचा जो पती आहे, लिंगरूपी पती, पतिरूपी परमात्मा म्हणता ना मी, पती परमात्मा म्हणता, तुमच्या पतीसुद्धा परमात्माच आहे। परंतु गळामधला जो इष्टलिंग आहे तो साक्षात परमात्मा आहे। आणि परवाच आम्ही एका आशीर्वचन सांगितलं होतो, म्हणजे वीरशैव महिला लौकिक अर्थाने पती मेल्यावर त्याला आपण विधवा म्हणतो, परंतु लौकिक पती मेल्यानंतर सुद्धा जर तिच्या गळ्यामध्ये इष्टलिंग सतत राहिला, कपाळवर भस्म राहिला, मग ते शाश्वत सुवासिनीसारखं असणार, त्याला वैधव्य कधी येत नाही असंही आपलं म्हणत आहे। म्हणजे वीरशैव महिला कधीही विधवा होत नाही। म्हणजे आमचा पती परमात्मा तो मरतच नाही म्हटलं तर विधवा कसं होणार? त्यासाठी आपल्याला वैधव्य यावा नाही। प्रत्येक महिला, सुवासिनी महिला काय अपेक्षा करते? मला सुवासिनी मरण यावा, म्हणजे पतीसमोर मी मेले पाहिजे, माझ्यासमोर पती मरू नये। पतीच्या दीर्घायुष्यासाठी, पतीच्या आरोग्यासाठी अनेक व्रतसुद्धा करतात प्रतिव्रता महिला, कसंही असो, परंतु पती जीवित असले तर
माझ्या कपाळावर सौभाग्याचे कुंकू राहू शकते, पती नसेल तर राहणार नाही। म्हणून जसं तुम्ही तुमच्या सौभाग्य सुरक्षासाठी पतीची काळजी घेता, परंतु हा जो पती आहे त्याला काही होणारच नाही। फक्त तुम्ही गळ्यात लिंग निरंतर जर ठेवले तर तुम्ही सदा सदा सौभाग्यवती आणि भाग्यवती होणार आहे। म्हणून वीरशैव आचार्यांनी सर्वांना सौभाग्य देण्यासाठी आणि शाश्वत सौभाग्य देण्यासाठी तुमच्या गळ्यामध्ये लिंगरूपी परमात्माला, पतीरूपी परमात्माला तुम्हाला दान दिलेलं आहे। म्हणजे त्यांच्याशी तुमचे आज लग्न झालेलं आहे। आज लग्न म्हणजे ज्यांचे आज झाले त्यांचे आज लग्न आहे, ज्यांचे पहिले झाले ते पहिले लग्न झालेलं आहे। म्हणून त्या पतीरूपी परमात्माला एकदा लग्न झाल्यानंतर पती पत्नीला वेगळं होता येत नाही, सदा जोडीने सर्व काम करावं लागतं। यात्राला गेले तरी सुद्धा पती पत्नी जोडीने जायचे, पूजाला बसताना सुद्धा दाम्पत्य जोडीने बसायचे, असे नियम आहे। म्हणून लिंगाला वियोग कधी करू नये। कदाचित लिंग गेले तर प्राण त्याग करावा, त्याच्या अर्थ तेवढा तुमचं जे प्रेम असेल त्या लिंगावर तेवढा, जसं संपत्तीवर प्रेम असतो, संपत्ती गेल्यावर हार्ट अटॅकने मनुष्य मरतो। एखादा शेतकरी चांगला बैल घेऊन आला, लाखो रुपये देऊन एखादा जोडी बैल घेऊन आला, कदाचित बैल मेले तर हार्ट अटॅकने मरतो। त्याचे कारण म्हणजे बैल मेले तर हा मरतो कशासाठी, त्याचा संपूर्ण प्रेम बैलावर असल्यामुळे बैलाला काय झालं तर तो जसं मरतो आहे तसं लिंगावर अत्यंत श्रद्धा प्रेम असावा या उद्देशाने दीक्षा घेतल्यानंतर त्या लिंगाला शरीरातून कधी वियोग करू नका। वियोग न करणारं जो व्रत आहे त्याला वीरव्रत म्हटलेलं आहे। म्हणजे जे वीरव्रताचे पालन करतात त्यांनाच वीरशैव वीरशैव असं म्हटलेलं आहे। म्हणून जगामध्ये जेवढं शिवभक्त आहे त्या सर्व शिवभक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ तुम्ही असल्यामुळे तुम्हाला वीरशैव उपाधी मिळालेला आहे। जसं उपाधी आहे तसं आचरण केलं तर तुम्ही वीरशैव होणार, नसेल तर तुम्ही वीरशैव केवळ नावाने होणार आणि लिंग नसताना वीरशैव होऊ शकत नाही। म्हणून आज अत्यंत पवित्र कार्यक्रमामध्ये भरपूर लोकांनी लिंगदीक्षा तुम्ही घेतलेला आहात आणि त्या लिंगपूजा व्रताचे सर्वांनी अत्यंत श्रद्धेने पालन केलं पाहिजे। शंकराचार्य एक श्लोकामध्ये सांगतात, अपार संसार समुद्र मध्ये निमज्जतो मे शरणं किमस्ति। आम्ही कुठं आहे म्हणजे संसार रूपी सागर मध्ये आम्ही आहोत। संसार एक घोर सागर आहे, संसार भयानक सागर आहे। तो संसार सागरामध्ये एक व्यक्ती गेलेले तो निमज्जतः तो बुडत असतो। संसार अपार संसार समुद्रमध्ये, संसाराला पार नाही अपरंपार सागर असतो। अपार संसार समुद्रमध्ये निमज्जतो मे शरणं किमस्ति। जेर मला तिथं बुडवायची संधी आली, बुडून जाय संधी आली तरी मला रक्षण करणारं कोण आहे असा विचार करतात। गुरु कृपालो कृपया वदैतत विश्वेश शरणां भुज दीर्घ नौका। तो शिष्य गुरुला विचारतो, संसार सागरामध्ये जात असताना बुडून जायची संधी आली तर मला तारण करणारा कोण? शंकराचार्य म्हणतात,
विश्वेश पादांबुज दीर्घ नौका। विश्वेश म्हणजे विश्वर शिव, शिवाचे पादरूपी जो नौका आहे, शिवा पादरूपी जो नौका आहे तोच आपल्याला संसार सागरातून पार करणार आहे। म्हणजे नौकामध्ये बसले तर जसं आपण अनायासाने पार करून जातो तसं संसार सागरामध्ये पडलेले जीवाला तारण करणारा नौका म्हणजे शिवपादांबुज। शिवाचे चरण कमलही आपल्याला नौका आहे। शिवाचे चरण कमल नौका आहे। संपूर्ण शिव असेल तर काय फरक पडतो आपल्याला? गुरुनी तुम्हाला केवळ चरण पादुका दिलेले शिवाचे, संपूर्ण शिवालाच तुमच्या गळ्यात बांधल्यामुळे तुम्ही कधी बुडणारच नाही, तुम्ही तरुण जाणार। म्हणजे तुम्हाला संसार सागरातून तारणारे देव म्हणजे नौका म्हणजे तो इष्टलिंगच आहे। म्हणून गुरुचे पाद, लिंगाचे पाद आणि जंगमाचे पादाची महिमा अत्यधिक आहे। ज्या ज्या वेळी तुम्ही गुरुला घरी बोलावून घेता, सिद्धांत शिखामणीमध्ये सांगितलेले पादाग्र रेणव यत्र पतंत शिवयोगिना तदेव सदनं पुण्यं पावनं गृहमेधिना। आपण नवीन घर निर्माण करतो आणि चांगले एक मुहूर्त काढून गृहप्रवेशाचे प्रोग्राम करतो, गृहप्रवेश। त्यावेळी अनेक वैदिक लोक येतात, नवग्रहाचे पूजा करतात, होम हवन करतात, सगळे करून गृह शांती करतात। परंतु खरे अर्थाने आपल्या धर्मामध्ये गृहशांती गृहप्रवेश म्हणजे जोपर्यंत गुरुचा प्रवेश ग्रहामध्ये होत नाही तोपर्यंत गृहप्रवेश नाही आहे। म्हणजे पादाग्र रेणवो यत्र पतंत शिवयोगिना, ज्या घरामध्ये आपण निवास करतो त्या घरामध्ये गुरुच्या लिंगाच्या जंगमाच्या पादोदक जर पडले तर तो गुरु शांत होतो। तेव्हाच खरे अर्थाने गृहप्रवेश म्हणजे गुरुला प्रवेश करून घेणं म्हणजे गृहप्रवेश होतो। म्हणजे पादामध्ये एवढे शक्ती आहे। पाद म्हणजे काय? पद्यते गम्यते इति पाद। ज्या अंगाने ज्या अवयवाने आपण चलून जातो त्याचं नाव पाद आहे। तुम्ही घरातून इथंपर्यंत येताना कसं येता? गाडी घोड्याने येत असतील, परंतु तिथं पार्किंगमध्ये गाडी थांबून पायाने येता ना, इथंपर्यंत गाडी येत नाही। महाराजांच्या येते इथंपर्यंत, आजसुद्धा महाराजाला पायाने जावं लागतं। म्हणजे पाद म्हणजे एक प्रकारचं आचरण, पाद म्हणजे आचरण। म्हणजे माणसांचे शरीरामध्ये अनेक अवयव आहे। सर्वात श्रेष्ठ उन्नत स्थानामध्ये कुठला अवयव? आपलं मस्तक आहे। तो मस्तक म्हणजे ज्ञान भरलेला आहे। मस्तक म्हणजे ज्ञानाचा एक भंडार आहे। महाराज प्रवचन करतात, कुठून करतात? डोक्यातूनच करतात, विचार करून सांगतात। म्हणजे अभ्यास करून डोक्यात भरलेला असतो, ते तुम्हाला थोडा थोडा काढत असतात। म्हणजे ज्ञानानं भरलेले मस्तक आपल्या अंगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे, त्याला उत्तम अंग म्हणतो। उन्नत स्थानी देवाने त्याला ठेवलेलं आहे। पाद कुठं आहे? एकदम खाली आहे। पाद खाली आहे, मस्तक उन्नत स्थानामध्ये आहे। मस्तकामध्ये ज्ञान भरलेलं आहे। परंतु दंपती लोक येऊन महाराजांच्या डोक्याची पूजा करता का तुम्ही? हे महाराज चांगले प्रवचन करतात, त्याला त्यांच्या डोक्यामध्ये ज्ञान आहे। डोक्याची पूजा करून करून म्हणून कोणीतरी डोक्याची पूजा करतात का? आई वडिलांना नमस्कार करायचे म्हणजे पादाचे नमस्कार करता, गुरुला नमस्कार म्हणजे पादाचे नमस्कार करता, पूजा करायचे म्हणजे पादाची पूजा करता, सुवासिनी लोकांचे पाद पूजा करतात, पादाचीच पूजा करतात।
म्हणजे देहामध्ये अनेक अंग असताना सुद्धा पाद एकदम खाली असताना सुद्धा त्याचे पूजा करताचे कारण आहे ज्ञानापेक्षा आचार श्रेष्ठ आहे। लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडा पाशा, म्हणजे लोकांना भरपूर ब्रह्मज्ञान सांगत असेल परंतु स्वतः त्याचे आचरण करत नसेल त्या ज्ञानाला काही कवडीची किंमत नसतो। म्हणून ज्ञानी लोकांचे डोक्याचे पूजा करत नाही, त्यांचे पायाचे पूजा करतात, कारण पाय म्हणजे आचार म्हणजे आचरण। जे व्यक्ती शास्त्रविहित मार्गामध्ये चालतात त्यांचे पाय वंदनीय असतात, म्हणून पादपूजाचं महत्त्व आहे। रामायणमध्ये एक प्रसंग येतो, राम सीता दोघेही बसले होते, दोघांमध्ये सेवा करणारा लक्ष्मण एक होता, तो फलमूल आणण्यासाठी जंगलात गेला होता। दोघेही पाय पसरून बसले होते, पाय पुढे ठेवून। राम म्हणला, हे बघ सीता, माझे पाय किती सुंदर आहे। सीता म्हणले, तुमच्यापेक्षा माझे पाय ती सुंदर आहे, ती म्हणाले। असं दोघांचे आपापले पायचे सुंदरताबद्दल वादविवाद सुरू होता। तोपर्यंत लक्ष्मण आला, दोघे एकाच वेळ म्हणाले, लक्ष्मण आम्ही दोघांपादांमध्ये कोणाचे पाद सुंदर आहे। लक्ष्मणाला चिंता झाले, कोणाचे सांगायचे। सीताचे म्हणल्यावर राम रुसतो, रामाचे म्हणलं सीता रुसणार, मी सगळं आई वडिलांना पत्नीला सोडून यांच्यासोबत आहे, एकाच्या म्हणल्यावर एक रुसणार, काय करायचंय। तो म्हणला, तुम्ही दोघं पाय ठेवा, मी एकदा बघतो। दोघं पाय ठेवले, अत्यंत निष्ठेने श्रद्धेने दोन्ही पाय बघितला आणि दोघांना एकदा नमस्कार केला एकच वेळी। उठून म्हणला, मला सीता मातेचे पाय सुंदर दिसतात असं म्हणला। त्यावेळी रामाला थोडासा बरं वाटला नाही, माझ्यापेक्षा बायकोचे जास्त वर्णन झालं। मग लगेच सीताला मनामध्ये अहंकार आला, हो माझा पाय सुंदर आहे म्हणून। त्यावेळी पुन्हा लक्ष्मण म्हणला, सीताचे पाय सुंदर ह्याच्यासाठी आहे, बाजूला रामाचा पाय आहे। तुम्ही सुवासिनीला पूजायला बोलवतो ना घरी, म्हणजे ज्या महिलाचा पती आहे तिचाच पादपूजा करता, म्हणजे सुवासिनी महिलाचे पायाला गौरव कशासाठी आला, पतीच्या पायामुळे। म्हणजे रामाच्या पायामुळे बाजूला आहे म्हणून सीतेच्या पायाला महत्त्व आला। मग रामाला अहंकार आला, हो माझ्यामुळे सुंदर आहे, ही स्वतः सुंदर नाही आहे। नंतर पुन्हा तो म्हणाला, रामाचे पाय ह्याच्यासाठी सुंदर आहे, पितृवचन परिपालन करण्यासाठी राज्य वैभव त्याग करून हे पाय जंगलामध्ये हिंडत आहे म्हणून हे पाय सुंदर आहे। म्हणजे कोणाचे पूजा आपण पादपूजा करायचे, ज्यांचे आचार शुद्ध आहे, जे ज्ञानासारखा आचरण करतात, सांगायचे वेगळं करायचे वेगळं केलं तर त्यांचा आचार ही नम्न पुनंति वेदाः। जे आचारहीन व्यक्ती आहे त्याला कुठलाही वेद शुद्ध करू शकत नाही। म्हणून ज्ञानेन आचारयुक्तेन प्रसीदति महेश्वरः।
शिवाची कृपा जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर ज्ञानाबरोबर आचाराचे नितांत गरज आहे। म्हणून पाद या शब्दाचा अर्थ आहे, पाद म्हणजे आचार, शुद्ध आचरण। शिवाचे पाद पूजा करा म्हणजे शिव शुद्धच आहे, म्हणून त्याचे पाद पूजा करायचे। गुरु सुद्धा ज्ञानासारखा वागतो म्हणून गुरुची पाद पूजा आपण करतो, आई वडिलांचे पाद पूजा करतो, वडीलदार माणसांचे पाद पूजा करतो, म्हणजे आम्हाला आचरण करून आपल्याला सांगतात म्हणून आपण त्याचे पाद पूजा करतो। तसं पाद म्हणजे शुद्ध आचरण। या संसारामध्ये जर आपल्याला तरुण जायचं असेल तर आपला आचार शुद्ध पाहिजे। केवळ ज्ञानाने मुक्ती होते, ज्ञानेन आचार युक्तेन प्रसिद्धति महेश्वर। जसं आकाशात एक पक्षी उडत असतं, दोन पंख असेल तर आरामशीर तो पक्षी आकाशामध्ये उडू शकेल, जर एकच पंख असेल तर तो उडू शकत नाही। जसं जटायूचे एक पंख काढल्यानंतर जसं खाली पडला, तसं एक पंखाचे पक्षी आकाशात उडू शकत नाही। तसं एक व्यक्ती उच्च आसनावर जायचं असेल तर त्याचे ज्ञान आणि आचार दोन्ही पाहिजे। शुद्ध ज्ञान आणि पवित्र आचरण हे दोन्ही असेल तरच त्यांचे प्रगती होते। ज्ञान आहे आचार नाही म्हणलं तर त्याला काही उपयोग पडत नाही। म्हणून या संसार सागरातून पार होण्यासाठी आपल्याला गुरुचरण, शिवाचे चरण, जंगमाचे चरण आपल्याला आराधना करावं लागतो। म्हणून वीरशैव सिद्धांतामध्ये गुरुची पूजा, लिंगाची पूजा आणि जंगमाची पूजा सांगितलेलं आहे। आणि तीन पादोदक आपण सेवन करतो, गुरुचे पादोदक, लिंग पादोदक आणि जंगम पादोदक। पादोदक म्हणजे तुम्हाला सांगितले, पा म्हणजे पाप, दो म्हणजे दोष, द म्हणजे दहन करणारा। पाप दोषांना दहन करणारा, कर्मांना दहन करणारा जो शुद्ध जल आहे त्याच्या नाव पादोदक आहे। म्हणून प्रतिदिवस लिंगपूजा, गुरुपूजा, जंगमा पूजा करून नित्यनियमाने पादोदक सेवन करणं या संसार समुद्रातून पार होण्याची संधी म्हणून सांगितलेलं आहे। जर आपल्याला गुरु जंगम मिळाले नसतानासुद्धा लिंगपूजा करून त्याचं पादोदक करून घेऊन एका पादोदकामध्ये गुरुपादोदक, लिंगपादोदक, जंगम पादोदक भावना करून प्रतिदिवस पादोदक सेवन केले तर या संसार सागरातून पार करणार नौका म्हणजे गुरुपादच आहे, लिंगपादच आहे, जंगमपादच आहे। म्हणून त्या लिंगाचे पाद तुम्हा सर्वांना मिळाव म्हणून आज योगायोगाने शिवदीक्षा संपन्न झालेला आहे। त्या लिंगाला कधीही कुठे इकडे तिकडे ठेवू नका म्हणून सांगून आज आपले शिष्यवृत्ती निधीसाठी दोघांनी आपले मोलाचे योगदान दिलेलं आहे। सौ सुलोचना अनित्य पुस्तके अनिल, सुलोचना अनिल पुस्तके यांनी 12,000 रुपये दिलेलं आहे। तसंच दंदने परिवारद्वारा सुद्धा 12,000 आपल्याला मिळालेलं आहे। कालच आम्ही सांगितलं होतो हे QR कोड आपण तयार केलेले बँकेचे, ते तर ऑफिसमध्ये तुम्हाला मिळेल। ज्या कोणाला शिष्यवृत्तीसाठी जे काय तुमच्या इच्छाप्रमाणे देणगी समर्पण करायचं आहे त्यांनी आपले फोनपेद्वारासुद्धा तुम्ही देऊ शकता। तुम्ही फोनपे केल्यानंतर महास्वामीजींना सांगायचं म्हणजे कोण केलं आपल्याला काय कळणारच नाही। त्यासाठी तुम्ही केलेले त्याचे कूपन आणून देऊन ॲड्रेस दिले तर तुम्हाला त्याचे पावतीसुद्धा तुम्हाला घरपोच पोच करता येते। काशीपीठाला दिला जाणारा सर्व देणगीला ATGची सुविधा आहे, त्यासाठी त्याचे लाभ सर्वांनी घ्यावा असं सांगून
एक क्यू आर कोड तिथं ऑफिसमध्ये मिळेल, महेश स्वामीकडे असतील, ज्या लोकांना त्या फोन माध्यमातून पेमेंट करायचं तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या असं सांगून सर्वांना शुभाशीर्वाद देऊन आम्ही आपले आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती. आजचे महाप्रसाद दाते श्री वसव कविता सुनील दांगडे परिवार, श्री वसव अश्विनी आलोक सिनफळ, श्री वसव उमेश नीलकंठ कापशे, श्री वसव प्रभावती महारुद्र मठदेवरू, श्री वसव सीमा आनंद आनंदराव स्वामी, श्री वसव भाग्यश्री अमोल गाडवे ममाने, श्री वसव विजया अंदेनप्पा गाढवे, श्री वसव महादेव शरणप्पा मुळे या उभयंतांना विनंती करतो की आपण चला महामंगल आरतीसाठी वरती यायचं आहे आणि पाठीमागे सर्वांनी तिथंच थांबा, पुढं पुढं येऊ नका. फक्त महाआरतीसाठी जे येणार आहेत मंगल आरतीसाठी गडबड करू नका, शिस्तीत दर्शन घ्या. सर्वांना विनंती आहे. चला सर्वांनी आरती घ्या, चला लवकर, आणि सर्वांनी जागेवर थांबा, गडबड करू नका. पण श्री विश्वाराध्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम, श्री विश्वाराध्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम, विश्वेश जाताय विश्वादिबीजाय, विश्वेश जाताय विश्वादिबीजाय, श्री विश्ववंद्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम, श्री विश्वाराध्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम, चरवृन्दवन्द्याय मंगलम वरचरनीति बोधाय मंगलम, चरवृन्दवन्द्याय मंगलम वरचरनीति बोधाय मंगलम, गुरुरूपधाराय गुरुराजिराजाय, गुरुरूपधाराय गुरुराजिराजाय, परिपूतदेहाय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम, श्री विश्वाराध्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम, भवमूलभङ्गाय मंगलम शिव शिवलिङ्गसङ्गाय मंगलम, भवमूलभङ्गाय मंगलम शिव शिवलिङ्गसङ्गाय मंगलम, भवमङ्गलाङ्गाय शिवपिङ्गचोडाय, भवमङ्गलाङ्गाय शिवपिङ्गचोडाय, कवितुङ्गसेव्याय मङ्गलम शिव विश्वैकपालाय मङ्गलम, श्री विश्वाराध्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम, काशीपुरेशाय मंगलम
कवि काशीनाथेशाय मंगलम काशीपुरेशाय मंगलम कवि काशीनाथेशाय मंगलम क्लेशापहाराय पाशप्रमाचाय क्लेशापहाराय पाशप्रमाचाय श्रीशादिमान्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम श्री विश्वाराध्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम हरह ओं कर्पूरघोरम कर्णावतारम संसारसारम जगेन्द्रहार सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितन्नमामि कर्पूरमङ्गलनिराजनं दर्शयामि हरह ओं राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमः वयं वै श्रवणाय कूर्महे समे कामकामकामाय वैहं कामेश्वर वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महादेवाय नमः ओम गुरुदेवाय विद्महे परब्रह्मणे धीमहि तन्नो गुरु प्रचोदयाद ओम श्री जगद्गुरु महास्वामी देवताभ्यो नमः तपचरणारविन्दयो इति मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि श्रीमज्जगद्गुरो पंचाचार्य महाराज की श्रीमजद्गुरु विश्वाराध्य शिवाचार्य महाराज की श्रीमजद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराज की श्रीमजद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महाराज की श्री काशी विश्वनाथ अन्नपूर्णा माता की मानव धर्माचा धर्मानेच विश्वाला धर्मानेच विश्वाला वंदे वंदे पंचाचार्यं सांबजय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव दांगडे परिवार सौभाग्यवती रतन दांगडे यांच्या सौभाग्यवती व मातोश्री कृपया